दुधाचा भाव आणि पेट्रोलचा भाव आहे ना आता सगळं समान होत चाललाय. काही वर्षापूर्वी असं होतं 35 रुपये लिटर पेट्रोल होत आम्ही लहान असताना. हो आम्हाला सांगितलं होतं 5 वर्षापूर्वी थंडी जापाला म्हटले तुम्हाला आम्ही ह्या दवाखान्याचा ऍड्रेस देतो त्या ठिकाणी ऍडमिट होऊन जा आणि तुम्हाला 30 ते 40 हजार खर्च. त्यानंतर नमस्कार मंडळी, मी नगरीवरती तुमचे स्वागत आहे. सो आता दुपारचे 4 वाजलेले आहेत. सिद्धार्थ झोपलेला आहे आणि ताई चिंतांची स्विमिंगला जाण्याची तयारी चालली आहे. ते पहा आर्यन स्विमिंगची ट्यूब बीप घालून तयार झालाय आणि इथं बघा सिद्धार्थ झोपलेला आहे. सिद्धार्थ झोपलेला आहे तर आणि भूमाचं काहीतरी काम आहे वाटतं. ताई त्यांना म्हणतायत चल खाली जाऊ आपण पोहायला वगैरे. तर असं सगळ्यांचं रुटीन चाललेलं आहे. तर आज आम्ही तुमच्यासोबत एक खूप एक विशेष कंटेंट बनवणार दादा म्हणून. पुण्यामध्ये खूप लोक बाहेर येतो म्हणजे सगळ्याच इथे राहणाऱ्यांपेक्षा जवळजवळ 85% जो फ्लो आहे तो बाहेरचाच आहे. जॉब निमित्ताने पुण्यामध्ये स्थायी झाले. हा बघा शिदू उठलेला बघा त्याची झोप झालेली नाहीये पण तो आवाजाने उठला बघा. तर आज आपण काय करूया याच्या थोडस स्टडी करू किती खर्च येतो नेमका सरासरी पुण्यामध्ये आणि तुम्हाला आम्ही हिशोब करून दाखवू की किती खर्च येणार आहे आणि त्या अकॉर्डिंग तुम्ही ठरवू शकता पुण्यामध्ये येण्यासाठी आपला किती खर्च लागेल. हो आणि आपल्याला किती पॅकेज असायला हवं किंवा जर आपण एखादा बिझनेस स्टार्टअप करत आहोत तर आपल्याला इन्कम किती असलं पाहिजे म्हणजे आपण आपले एक्सपेन्सेस त्यामध्ये हे करू शकतो भागवू शकतो. मंडळी जसं आम्ही तुम्हाला म्हटलेलो आहोत की काय काय खर्च येईल तर हे बघा आता मी नोटबुक आणि पेनच घेऊन बसलेली आहे खर्च लिहिण्यासाठी. बोला तुम्ही बोला तुम्ही बोला. तर ठीक आहे एक्सपेन्सेस जे आहेत ना आपण लिव्ह ठेवले आहेत आणि त्याच्यानुसार तुम्हाला सांगू का किती खर्च येतो वगैरे. ताई येतो नाही ती पण आलेली आहे तिला पण हे बघा ही माझी बहीण आहे मोठी आणि बस ना दिसली पाहिजे की नाही तू बस बशी. हा ही माझी बहीण आहे आणि हा माझा भाचा आहे पाठी बघा हे बघा आर्यन. तर आम्ही सगळी सध्या म्हणजे व्हेकेशन एन्जॉय करतोय तर ते पण तिकडनं आले कंटाळून सिन्नरवरून आलेले ते खास उन्हाळ्याचा आनंद घेण्यासाठी आणि आम्ही पण गावाकडून आलेले सिद्ध झाले इकडं आता. तर ठीक आहे आता आपण जो व्हिडिओ करणार आहे त्या रिलेटेड कारण प्रत्येकाला क्युरिओसिटी असते की बाबा किती खर्च येतो पुण्यामध्ये राहताना. तर आपल्याला एक सरासरी एक इंजिनियर जोडपं जे असतं ना आता मी तर काही इंजिनियर नाहीये फक्त लक्ष्मी इंजिनियर आहे पण आपण बरेचसे व्हिडिओ बघितले मी तर जे कपल्स असतात शक्यतो इंजिनियर लोकांचे जास्त ब्लॉग बघितलेत मी तर त्यामुळं त्यांचा खर्च जसा असतो ना त्याप्रमाणे एक साधारण फॅमिली किती खर्च येतो जोडप्याला ते आपण लिहिलेलं आहे आणि आता बघूया आपण किती खर्च येतो. जसं की पुण्याच्या चौक बाजूला MIDC आहे, शिक्रापूर MIDC आहे, रांजणगाव MIDC आहे आणि IT पार्क तर खूप मोठे मोठे आहेत. हिंजेवाडी IT पार्क आहे, SBI युनिव्हर्सिटी आहे, WW वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे तिथे म्हणजे खराडी जेन्सर तिथे पण आहे. त्याच्यानंतर मगरपट्ट्यामध्ये पण आहे खूप सारे ठिकाणी IT पार्क आहेत. तर मोस्टली सॉफ्टवेअर इंजिनियर्स जेवढे बी आहेत ते पुण्यामध्येच बघायला मिळतील तुम्हाला मोठ्या क्वांटिटीमध्ये. आणि जे बाकीचे आहेत मॅन्युफॅक्चरिंग हब आले ते आउटसाईडला बिचारे जॉब करतात आणि तिकडेच राहतात त्यामुळे त्यांना हा एक्सपेन्सेसचा गोष्ट लागू नाही होते. तर विषय असा आहे की ज्याला पुण्यामध्ये शिफ्ट व्हायचं एखाद्या कंपनीचं जर पॅकेज ऑफर होत आहे तर त्याने हा व्हिडिओ नक्की बघावा आणि मग विचार करावा की ते पॅकेज मला अफोर्डेबल आहे की नाही आणि मी शिफ्ट होऊ शकतो की नाही. तर सरासरी कसं असतं IT इंजिनियर म्हटलं की त्यांची एक वेगळी लाईफस्टाईल असते ते मेंटेन करत असतात. सो त्या अकॉर्डिंग आम्ही सगळं सांगतोय आणि एक मिनिमम म्हणजे सामान्य कुटुंबातून आलेले परिवारासाठी हा खर्च सांगतोय जसं तसं तर मग यापेक्षाही जास्त खर्च लागतील. एक मिनिमम खर्च सांगितलेला सुरू करूया आता लगेच जास्त वेळ खर्च करणार नाही तुमचा. आणि चला पहिली गोष्ट जी आहे ना ती रेंट पासून सुरुवात होते कारण तुम्ही आल्यानंतर आम्ही म्हणजे आम्ही असं कन्सिडर करतो की तुमचं इथे स्वतःच घर नाहीये तर तुम्ही आल्याबरोबर हे भाड्यानेच राहणार आहे असं आम्ही डिसाइड करून आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्हाला सगळ्यात पहिलं जे खर्च आहे तो भाड्याचा खर्च आहे रेंट रूम रेंट. तर सरासरी 1 BHK फ्लॅटचा रेंट किती येतो पुण्यामध्ये. तर त्यामध्ये फ्लॅटचे पण 3 टाईप आहेत नॉन फर्निश फ्लॅट फर्निश फ्लॅट आणि सेमी फर्निश फ्लॅट.
तर मोस्टली जे जास्त म्हणजे आउट ऑफ महाराष्ट्र येतात तर ते म्हणजे फर्निश फ्लॅटला प्रिफर करतात, म्हणजे महाराष्ट्रामधूनच वेगवेगळ्या राज्यात सॉरी वेगवेगळ्या जिल्ह्यात येतात ते मात्र त्यांचं फर्निचर घेऊनच येतात, तसं त्यांना काही गरज नाही पडत फर्निचर फ्लॅटची, त्यांच्या अकॉर्डिंग सांगतोय आम्ही. तर एक सरासरी 1 BHK फ्लॅट बघितला डिपेंडिंग ऑन एरिया, तुम्ही कुठल्या एरियात बघाल त्यावरती पण डिपेंड आहे. तर आम्ही तुम्हाला हांडेवाडी हडपसर या एरियातलं सांगतोय सरासरी 10 ते 11 हजार रुपये रूम रेंट तुम्हाला 1 BHK फ्लॅटला रेंट आहे. तुम्ही जर 2 BHK केला तर त्याला 15,000 ते 16,000 किंवा 20,000 पर्यंत जाईल, ते डिपेंड आहे. हा ते पण लोकेशन नुसार डिपेंड आहे. तर आपण एक सरासरी धरूया 1 BHK, कारण एक कपल साठी 1 BHK खूप झाला, तर त्या अकॉर्डिंग 11,000 रुपये रेंट रूम रेंट लागतो. आणि ऑब्व्हियसली मग त्यानंतर जसं पुढचा पार्ट आहे की वायफाय, ऑब्व्हियसली सॉफ्टवेअर इंजिनियर म्हटलं की वायफाय लागतं आणि प्रत्येकालाच लागतं आजकाल अन्न वस्त्र निवारा, तसं त्याप्रमाणे चौथी गरज ही वायफाय झालेली. आता आमच्या आर्यनला विचारा की वायफाय किती महत्त्वाचा आहे, तो कंटिन्यू आल्यापासून आहे ना, रात्रंदिवस तो लागवरच फोनवरती वायफाय कनेक्ट करून चालू आहे त्याचं. तर वायफायचं तुम्ही कुठल्याही कंपनीचं घ्या सरासरी मंथली तुम्हाला 600 रुपये म्हणजे खर्च येतो मंथली चार्जेस. त्यानंतर सेकंड थिंग येते इलेक्ट्रिसिटी बिल, जे की तुम्ही डिपेंड आहे तुम्ही कुठले कुठल्या अप्लायन्सेस युज करतात, पण जनरली आता प्रत्येकाच्याच घरामध्ये फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, ओव्हन आहे, त्याच्यानंतर गिझर वगैरे पण वापरतात, फॅन असतो, फॅन लाईट ट्यूबलाईट, हा म्हणजे लाईट. सरासरी 1,000 ते 1,500 रुपये खर्च येतो, 1,000 ते 1,500 या दरम्यान लाईट बिल येतं. त्याच्यानंतरचा पुढचा सगळ्यात इम्पॉर्टंट, तरी याच्यामध्ये मोबाईलचे रिचार्ज पकडलेले नाही आहेत, कारण की वायफाय कनेक्टेड आहे या हिशोबाने ते रिचार्ज पकडलेले नाही आहेत. तरी पण रिचार्ज लागतो कारण वायफाय घेऊन जाऊ शकत नाही माणूस, बाहेर गेल्यानंतर रिचार्ज लागतो फोनला सर्वसामान्य. त्याच्यानंतरच दुसरे थिंग, आता हे झालं जनरल थिंग, आता खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे जाऊया आपण. तर सगळ्यात महत्वाचं सगळ्यात पहिले सिलेंडर लागतो, तर सिलेंडरचा रेट 1,500 रुपये आहे. ब्लॅक ने घ्याल तर तुम्ही 2,000 ने वगैरे त्याचं कनेक्शन आहे बघ इथे घेतलेलं आहे त्यांनी, आपण 1,500 रुपये रुपये तुम्हाला सिलेंडरचा खर्च येईल. त्यानंतर किराणा, तर 4 ते 5,000 रुपये पर्यंतचा मंथली किराणा लागतो, 4 माणसं घरामध्ये असतील तर, ज्याच्यामध्ये त्यांनी जर गावाकडनं धान्य वगैरे आणलं असेल तर त्यांना अजून म्हणजे कमी लागू शकतो, पण सरासरी 4-5 हजार रुपये धरून चालायचे, कारण किराण्याचे पण स्वस्त नाही राहिलेलं. हा किराणा म्हणजे त्याच्यामध्ये सर्वच आलं ना, मग बाकीच्या म्हणजे आपल्या कपड्याचे साबण सगळं म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या. त्याच्यानंतर पुढची गोष्ट झाली दूध, आता पुण्यामध्ये सध्या 75 रुपये लिटर दूध आहे चालू, तर विचार करा सरासरी 1 लिटर तर दूध प्रत्येक जण घेतच घेत, दुधाचा भाव आणि पेट्रोलचा भाव आहे ना आता समान होत चाललाय. काही वर्षापूर्वी असं होतं 35 रुपये लिटर पेट्रोल होतं आम्ही लहान असताना, आणि दूध तेव्हा होतं फक्त 5-6 रुपये लिटर, हो तर असं 5 गुणाचा फरक होता, तर आज फरक फक्त 20% राहिलेला आहे, तिथं 5 गुणा चेंज होत त्याच्यामध्ये. तर असं जर कॅल्क्युलेशन केलं 30 दिवसाचं तर 2,250 रुपये तुम्हाला दूध आणायला लागतील. आणि त्यानंतरच्या आता पुढचा विचार केला तर आपण भाजीपाला, कारण की भाजी तर लागणार त्याच्याशिवाय घरामध्ये कसं ना, तर सरासरी डेलीची 1 50 रुपयाची भाजी जरी म्हटलं, 20 रुपये पावशेरची सकाळी पावशेर भाजी, संध्याकाळी पावशेर भाजी, सकाळी 5 रुपयाच्या पेक्षा संध्याकाळी 5 रुपयाच्या पेक्षा काही फक्त ऐकूनच गप झालेली आहे. तुला सगळं समजतं किती खर्च येतो खरोखर, रात्री 15 दिवस खूप खर्च येतो. तर म्हणजे 50 रुपयाची जरी भाजी पकडली तरी मी 1,500 रुपयाचा भाजीपाला हा लागतो त्याच्यामध्ये, बाकी काहीच पकडलेलं नाहीये. की जर सॅलेड वगैरे जर खायचं म्हटलं तर त्याच्यासाठी अजून भाजीपाल्याला खर्च येईल, सरासरी फ्रुट्स वगैरे सगळं आणलं तर 2,500-3,000 रुपये लागतील. पण आपण सामान्य माणसाचं जीवन जर काढतोय म्हणून 1,500 रुपयाचा भाजीपाला त्याला लागेल. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे आजारी जर पडले बा चुकून हुकून तुम्ही नाही हेल्थची काळजी घेतली तर तिथे तुम्हाला 1,500 रुपये असेच चालले जाणार. म्हणजे महिन्यात तुमचा नवरा 2,000 आजारी पडले तर 1,000-1,500 रुपये धरले तर 2,000 रुपये, पण कधी कधी काय होईल की फक्त नवराच आजारी पडेल किंवा बायकोच आजारी पडेल, त्यामुळे 1,000 रुपये धरले आपण फक्त तिथं. हा त्याचे त्यानंतर व्हॅकेशन जर फिरण्यासाठी वीक ऑफ असतात प्रत्येकाला, तर विकेंडला प्रत्येकाला फिरायला जायचं असतं,
पण आता जर महिन्यातनं एकदाच एकच वीकेंड जरी फिरायला गेलं तर 2000 रुपये असे मोठ्या हातून चालले जातील. कारण की गाडीला पेट्रोल वगैरे बाहेरचं खाणं नाश्ता वगैरे असं जर म्हटलं तरी 2000 रुपये इझिली निघून जातील. तर इतका म्हणजे आम्ही मिनिमम खर्च सांगतो सगळ्या गोष्टीचं. आता तुम्हाला ना जवळपास होत आले सगळं कॅल्क्युलेशन होत आलं. तुम्हाला आकडा ऐकून आश्चर्य वाटेल बघा. आता इतका मोठा आकडा तयार होतोय त्यानुसार तुम्ही ठरवायचं की तुम्हाला पेमेंट किती आहे आणि ते अकॉर्डिंग तुम्ही पुण्यामध्ये सर्वाय करू शकता की नाही करत. आणि पुण्यामध्ये जिथे आहे ना तिथे. तर चला मग आता हिशोब करूया. तर सरासरी आता तुम्ही पूर्ण व्हिडिओ तर बघितलेलाच आहे. तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन जरी केलं तरी एवढाच येणार आहे. तुम्हाला सांगतो आम्ही 11000 रुपये रूम रेंट, किराणा 5000 रुपये, सिलेंडर 1500 रुपये, वायफाय 600 रुपये, भाजीपाला 1500 रुपये, दूध 2250, ट्रॅव्हलिंग 3000, मेडिसिन 1000, 1000 रुपये, व्हॅकेशन 2000 रुपये, इलेक्ट्रिसिटी बिलचं 1500 रुपये झालं. हा ट्रॅव्हलिंग तुम्ही सांगायला विसरली होती पण यांनी. कारण की ट्रॅव्हलिंग म्हणजे जर तुमची कंपनी पासून तुमचं घर दूर असेल तर ऑब्व्हियसली 100 रुपयाचं पेट्रोल पकडा किंवा बसने जरी जाऊन घेऊन केलं तरी बसने जास्त लागेल. हा तर 100 रुपये आम्ही मिनिमम अमाऊंट ठरलं डेलीचं ट्रॅव्हलिंग. आणि जवळपास आहे ना पुण्यात जे पण बाहेरचे लोक येतात ना तर त्यांची गाडी घेऊन येतात बरोबर. रस्त्याने खूप बघितलं कारण आम्ही आमच्या ताज्याकडे गेलो होतो वाकडला तर पूर्ण रस्ता जाम होता बघा टू व्हीलर वर. पुढे नवरा पुढे बाय मालवाडी बायको आणि दोघं पण सॉफ्टवेअर इंजिनियर. तर मग असं जर कॅल्क्युलेशन केलं तर 29,350 रुपये हा तुमचा फक्त 30 राऊंड फिगर बघत ना 30,000 रुपये. हा 30,000 रुपये राऊंड फिगर आहे हा तुमचा 30 दिवसाचा खर्च. म्हणजे तुम्ही विचार करा तुम्हाला दिवसाला 1000 रुपये खर्च आहे. तुम्ही डिसाईड करा जर तुम्हाला तुम्ही दिवसाला 2000 रुपये कमवले पाहिजेत म्हणजे 50,000 रुपये मिळले पाहिजे तुम्हाला. नवरा बायको मिळून जर 1,00,000 रुपये मिळत असेल तर तुमचं 30,000 रुपये खर्च 1,00,000 ने कमीत कमी 70,000 तर पेमेंट पाहिजे. सपोज जर 50,000 पेमेंट असलं तर कटिंग वगैरे असतं तर 5,000 कटिंग असतं कोणाचं 10,000 असतं तर इन अँड एन एव्हरेज इन हँड कोणाला 30 येतं कोणाला 35 येतं कोणाला 40 येतं. डिपेंडन्सी वेगवेगळी आहे. तर आपण अँड एन एव्हरेज पकडू 35 इन हँड येत आहे तर 35 म्हणजे वुमन ज्या आणि मेन जे 35 तर 70,000 होतं. 70,000 30,000 तुमचा खर्च म्हणजे एक्सपेन्सेस असणार आहे 40,000 रुपये. म्हणजे तुमचं अॅन्युअल पॅकेज आहे ना तुम्ही हे गृहीत धरा की तुम्हाला 4-5 लाख रुपये तुम्ही सेव्हिंग करू शकता. जर तुम्हाला 70,000 रुपये नवरा बायकोचे म्हणून पैसे येत असतील तर 30,000 खर्च वगळून 40,000. आणि याच्यामध्ये एकच गोष्ट मायनस करू शकतो आपण ती म्हणजे व्हॅकेशन. जर तुम्ही म्हणजे जीवनाचा आनंद केला म्हणायचा विकेंडला नाही जायचं कुठेच तुम्ही तर असं ठरवलं तर ते 2000 रुपये कोल जोगेल म्हणून आणि मस्त पैकी लाईफ एन्जॉय करायचं. पैसे कमवायचे आणि भाडेकर जे काय असतं रूम घरमालक त्यांना पे करायचे. इंग्लिश लँडलॉर्डला हाऊस लॉर्डला तुम्ही ते पे करत राहायचे. पेट्रोल पंपावर ते पेट्रोल भरायचं तिथं पे करायचे. आणि म्हणजे तुम्ही फक्त अशी लाईफ जगू शकता घर ते ऑफिस आणि ऑफिस ते घर तेवढीच तुमची लाईफ होईल. याच्यामध्ये पलीकडे काही नसेल. म्हणजे म्हातारपणापर्यंत तुम्ही 1 BHK घेऊ शकता पुण्यामध्ये आणि 1 4-wheeler एवढं होईल नक्की. आणि एका मुलाचं शिक्षण आणि ती रिटायरमेंट होणार तुमची त्याच्यामध्ये पूर्ण लाईफ. आणि तुमची लाईफ पूर्णपणे स्पॉइल होणार. तुम्ही काहीच करू शकत नाही जीवनामध्ये. म्हणजे तुम्ही लोकांना इन्व्हाइट करताय काही येऊच नका म्हणताय. माझं इतकंच म्हणणं आहे जर तुम्हाला तुमच्या जवळपास लोकेशनला चांगलं पेमेंट मिळत असेल हा मजाचा पार्ट झाला. सिरियसली बोलायचं म्हटलं तर तुम्हाला हे एक्सपेन्सिव्ह जर तुम्हाला मान्य असतील तुम्हाला वाटतंय की आम्ही याच्यापेक्षा जास्त पेमेंट कमवू शकतो तर तुम्ही नक्की यायला पाहिजे पुण्यामध्ये. कारण शेवटी शहरामध्ये सगळ्या गोष्टी आहेत अवेलेबल. गावाकडे सगळ्या गोष्टी अवेलेबल होत नाहीत. तर पण पॅकेजचा विचार करूनच तुम्ही पुण्यामध्ये जर तुम्हाला जर पेमेंट कमी असेल म्हणजे तुम्हाला 20,000 रुपये तर मग विचार करायला पाहिजे. कारण नाही मग तुम्ही लोकल सर्व्हाय करू शकता कुठेतरी आरके वगैरे ते घेऊनही सर्व्हाय करू शकता. बट तुम्हाला तरीही काही शिल्लक राहणार नाही कारण की आम्ही आरकेची पण लाईफ आम्ही पण तर त्यावेळेसला तिथे पण आम्हाला 20-25,000 रुपये इझिली लागायचे. तर एवढा खर्च तर होतच होतो सिटी मध्ये सरासरी 15,000 अबव ते 20,000 रेंज मध्ये तिथे पण खर्च होतच होतो. सो तुम्ही डिसाइड करा आणि मगच पुण्यामध्ये या. काय तुम्हाला काय वाटतं काय वाटतं आता या गोष्टीवरती.
योग्य वाटलं का नाही वाटलं? योग्य आहे ना, म्हणजे खरोखर ताईला मी समजतंय खर्च खूप आहे पुण्यामध्ये, खूप आहे तरी नुसतं हे साधारण खर्च हाऊस मध्ये तर ती वेगळी बात झाली. हा हाऊस मध्ये वेगळी शॉपिंग वगैरे तर काहीच पकडलेलं नाही, काहीच पकडलेलं नाही म्हणजे. आणि व्हॅकेशन पण किती म्हणजे तेवढं जर गावाला जाऊन यायचं म्हणजे त्याच्या नेटिव्ह प्लेसला व्हिजिट देऊन यायचं म्हणजे महिन्यात नाही तर तेवढा खर्च तर ठीकच आहे ना, होतोच आहे बरोबर. म्हणजे त्याचं बाहेर पण मी व्हिजिट पकडलं नवराबाई कुठे दोन मोबाईल म्हणलं तर 300 600 रुपये तरी जास्त लागणार आहे. आमचं लांबी म्हणलं तर आपण निवली लग्न करून आले वगैरे करायचं म्हणलं लेकरांना तर एवढा खर्च आहे. पुण्यामध्ये थंडी तापडी करायला 40,000 रुपये बिल सांग. आम्हाला सांगितलं होतं 5 वर्षापूर्वी थंडी तापायला म्हटले तुम्हाला आम्ही ह्या दोपहर ऍड्रेस देतो त्या ठिकाणी ऍडमिट होऊन जा आणि तुम्हाला 30-40 हजार रुपये खर्च येईल. त्यानंतर आम्ही इथून ट्रॅव्हल्सनी आम्ही आमच्या अहमदनगरला गेलो होतो आणि तिथं आम्ही आमच्या चितोंडीमध्ये भरपूर डॉक्टर घेतो फेमस आमचे खूप आवडतीचे आणि त्यांनी आम्हाला आधी फक्त 300 रुपयात नीट केले, दोघं पण 300 रुपये रिपेअर झालं आणि त्या ठिकाणी पुण्यामध्ये आम्हाला 40,000 रुपये सांगितले होते खर्च. मग बघा म्हणजे हे मजाकचं पॉइंट सोडून द्या, पण सिरियसली पुण्यामध्ये येण्याचं जर मजा थोडी खरंच हा खरोखर सीन आहे, आम्ही फेस पण केलेला आहे तर तुम्ही विचार करा आणि त्यानंतरच पुण्यात यायचं की नाही ते तुम्ही ठरवा. तर चला मग तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि सबस्क्राईब करत करा की तुम्हाला कसं वाटलं. आमचं कमेंट करून चालू केलेलं आहे आज तर तुम्ही कमेंट नक्की करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला, की आमचं काही चुकलंय का, की आम्ही बरोबर आहे ते पण तुम्ही सांगू शकता. आणि तुम्हाला कोणत्या गोष्टीवरती म्हणजे कंटेंट हवाय तर ते पण तुम्ही सजेस्ट करू शकता आम्हाला कमेंट मध्ये, आम्ही त्याच्यावरती पण ब्लॉग बनवण्याचा नक्की निश्चित परत प्रयत्न करूया. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर मी नगरी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय बाय.